बेलारूसमध्ये रशियानं अण्वस्त्र तैनात केल्याची चर्चा आहे. बेलारूसच्या अध्यक्षांनी हा दावा फेटाळला आहे. फ्रान्सच्या अध्यक्षांनी बेलारूसच्या अध्यक्षांशी चर्चा केलेली आहे. आमच्या भूमीवर अण्वस्त्र नाहीत असं लुकाशेंको यांनी म्हटलेलं आहे. बेलारूसमध्ये रशियानं अण्वस्त्र तैनात केल्याची चर्चा सध्या सुरू आहे. बेलारूसच्या अध्यक्षांनी मात्र हा दावा फेटाळला आहे. असं काहीही घडलं नाही असं बेलारूसच्या अध्यक्षांचं म्हणणं आहे. फ्रान्सच्या अध्यक्षांनी या संदर्भात बेलारूसच्या अध्यक्षांशी चर्चा केल्याची सुद्धा माहिती आहे. आमच्या भूमीवर अण्वस्त्र नाही तसं लुकाशेंको बेलारूसचे अध्यक्षांनी म्हटलेलं आहे. बेलारूसमध्ये रशियानं अण्वस्त्र तैनात केल्याची चर्चा आहे. युद्धाचा हा आजचा चौथा दिवस. या संदर्भात अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अमित भिडे यांच्याकडून. अमित, अत्यंत धक्कादायक म्हणावी लागेल ही बातमी. जर रशियानं अशा पद्धतीनं अण्वस्त्र तैनात केली असती तर निश्चितच हे प्रचंड घातक म्हणावं लागेल. हो, निश्चितच सुवर्णा, हा अतिशय घातक म्हणता येईल असाच प्रकार आहे. खरं म्हणजे रशियाने ज्या वेळेला युद्धाभ्यास सुरू केला होता बेलारूसमध्ये, त्याच वेळेला त्यांनी युद्धाभ्यासामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये अण्वस्त्र आणून तिकडे युद्धाभ्यास केला होता. त्या अण्वस्त्रांसह झालेला युद्धाभ्यासावर स्वतः पुतीन हे निगराणी करण्यासाठी मिन्स्कमध्ये आले होते. तर आता अशी माहिती समोर येते जगासमोर की आता युद्धामध्ये अण्वस्त्र वापरण्यासाठी रशियाने परवानगी दिली आहे आणि तशी अण्वस्त्र बेलारूसमध्ये तैनात केली आहेत. मात्र त्या निमित्ताने फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी तातडीने बेलारूसच्या अध्यक्ष लुकाशेंको यांना फोन करून याबाबत विचारणा केली, तेव्हा लुकाशेंको यांनी हे सगळे दावे फेटाळलेले आहेत. पण आता युद्धामध्ये अण्वस्त्रांची चर्चा प्रकर्षाने पुढे आली. धन्यवाद अमित या संपूर्ण माहितीसाठी. बेलारूसच्या अध्यक्षांनी जरी हा दावा फेटाळला असला तरी या चर्चेनं आता निश्चितच संपूर्ण जगाची चिंता वाढवलेली आहे. या मुद्द्यावर फ्रान्सच्या अध्यक्षांनी बेलारूसच्या अध्यक्षांशी चर्चा केली आहे. तर बेलारूसच्या अध्यक्षांनी असं काहीही घडलं नाही असं म्हटलंय. छत्रपतींचा विचार म्हणजे